Welcome to our online classes. Here is Deshmukh sir with the new topic for you today. And today we are going to discuss about interrogative sentence. In our previous part, we learned interrogative sentence have two types. First is First is WH question and second is verbal question. Today we are going to discuss about verbal question. Verbal question, J question, auxiliary verb. ऑक्सिलरी वर्ब्स पासून स्टार्ट होतात त्यांना आपण म्हणतो वर्बल क्वेश्चन. या ठिकाणी ऑक्सिलरीज आपण सांगितले आहेत, टेन्सच्या स्टार्टिंगला सांगितले आहेत की 24 हेल्पिंग वर्ब आहेत किंवा 24 ऑक्सिलरी वर्ब्स आहेत, त्याला आपण हेल्पिंग वर्ब सुद्धा म्हणतो. इथे आपण सांगितले आहे 24 असेही 24 हेल्पिंग वर्ब आहेत. तर जे सेंटेन्स किंवा जे क्वेश्चन या हेल्पिंग वर्बने स्टार्ट होतात त्यांना आपण वर्बल क्वेश्चन असं म्हणतो. तर यामध्ये सुरुवातीला जर आपण पहिला आहे आपला सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स जसं की फॉर्म्युला आहे अफर्मेटिव्हचा, सब्जेक्ट प्लस पी वन प्लस यस किंवा ई एस प्लस ऑब्जेक्ट. मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर कर्ता अधिक क्रियापदाचे पहिले रूप आणि कर्म. अशा प्रकारे आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचा जर वर्बल क्वेश्चन करायचं आहे तर ऑक्सिलरी वर्ब जे आहे ते स्टार्टिंगला येईल, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर पी वन, त्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क. असा हा फॉर्म्युला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समधील वर्बल क्वेश्चनसाठी आपण यूज करतो. ठीक आहे, तर पहिलं सेंटेन्स जे आपल्याकडे ते आहे आय प्ले क्रिकेट.
आय प्ले क्रिकेट या सेंटेन्सला आपल्याला करायचं आहे वर्बल क्वेश्चन किंवा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये सांगितलं आहे. वर्बल क्वेश्चन करण्यासाठी स्टार्टिंगला इथे जायचं सब्जेक्ट आणि मेन वर्ब या दोघांच्या मध्ये एम इज आर वॉज वेअर हॅव हॅज हॅड डू डज डीड वी माइट मस्ट कॅन कुड शॅल शुड विल वुड आउट टू नीड टू डेअर टू आणि यूज टू हे 24 हेल्पिंग वर्ब यापैकी काही आहे का बघायचं. आपल्याला जर तो टेन्स माहीत नसेल तर जर त्या दोघांच्या मध्ये एकही हेल्पिंग वर्ब नसेल तर 12 काळांपैकी जे 12 काळ आहेत त्या 12 काळांपैकी 10 काळ आपण लक्षात घ्यायचे नाही आहेत. फक्त दोनच काळ तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. ते दोन काळ कोणते आहेत तर सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स. मग काय करायचं आहे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स हे दोन काळ आपल्या लक्षात आले. त्यानंतर बघायचं जे V1 आहे किंवा V2 असेल. कारण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये V1 दिलेलं असते आणि सिंपल पास्ट टेन्समध्ये V2 दिलेलं असते. त्याला जर रिकॉग्नाइज करायचं असेल किंवा आयडेंटिफाय करायचं असेल तर प्ले किंवा जे मेन वर्ब दिलेलं आहे त्या मेन वर्बला ED लागलेलं आहे का बघायचं. ED लागलेलं आहे का नाही आहे. आणि दिलेलं मेन वर्ब हे सेकंड फॉर्ममध्ये आहे का बघायचं. सेकंड फॉर्म आहे का प्लेचा सेकंड फॉर्म काय होतो प्लेड होतो. तर इथे दिलेला आहे का तो नाही आहे. म्हणजे मग हे कशामध्ये आहे P1 मध्ये आहे. मग P1 मध्ये आहे म्हणजे हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. त्यानंतर इथून पुन्हा आपल्याला इथे जायचं आहे. इथे बघायचं त्या ठिकाणी सब्जेक्टच्या ठिकाणी जर आय वी यू आणि दे लक्षात काय ठेवसाल तुम्ही. इथे जर आय असेल वी असेल यू असेल आणि दे असेल तर हेल्पिंग वर्ब म्हणून ऍज अ हेल्पिंग वर्ब तुम्हाला इथे यूज करायचं आहे डू. या ठिकाणी तुम्हाला हेल्पिंग वर्ब म्हणून काय यूज करायचं आहे डू यूज करायचं आहे. आणि जर या ठिकाणी सब्जेक्टच्या ठिकाणी जर ही असेल शी असेल इट असेल किंवा सिंग्युलर नंबर असेल एखादा सिंग्युलर नंबर असेल तर इथे यूज करायचं आहे डज. ठीक आहे बघा आता या ठिकाणी आय लिहून आहे म्हणजे आपल्याला यूज करायचं आहे डू. पण इथे डू यूज करायचा. त्यानंतर आपल्याला फॉर्म्युलामध्ये काय सांगितलंय सब्जेक्ट यूज करायचं. सब्जेक्ट आहे आय. त्यानंतर प्ले आणि त्यानंतर ऑब्जेक्ट आहे आणि क्वेश्चन मार्क. ठीक आहे तर हे डू तुम्ही कॅपिटल लिहायचं आहे. डू आय प्ले क्रिकेट अशा प्रकारे दिलेलं वाक्य हे आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स मधून त्याला कन्वर्ट करू शकतो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये. ठीक आहे जर क्वेश्चन विचारला असेल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स विचारलेला असेल तर आपण दोन प्रकार लिहू शकतो. एक तर व्हर्बल क्वेश्चन मध्ये किंवा एक WH क्वेश्चन मध्ये. WH क्वेश्चन डायरेक्ट विचारलं जाते WH क्वेश्चन मध्ये लिहा. आणि व्हर्बल क्वेश्चन जरी नाही विचारलं तर इंट्रोगेटिव्ह म्हणजेच व्हर्बल क्वेश्चन आहे तर तशामध्ये करायचं. दुसरा प्रश्न आहे वी वॉच मूवी. या सेंटेन्सला सुद्धा आपल्याला करायचं आहे वर्बल क्वेश्चन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. बघा तुमच्याकडे इथे लिहून दिलेलं आहे मी. तर बघायचं या दोघांच्या मध्ये काही नाही आहे. या दोघांच्या मध्ये हेल्पिंग वर्ब नाही आहे म्हणजे हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे सेंटेन्स आहे. आणि इथून मग इथे जायचं. इथे बघायचं ED आहे का नाही आहे किंवा सेकंड फॉर्म आहे का मेन वर्बचा नाही आहे. त्यानंतर पुन्हा इथे जायचं. इथे जाऊन बघायचं ऍज अ सब्जेक्ट म्हणून आय वी यू आणि दे हे चौघ जरापैकी एक जर असेल तर आपल्याला यूज करायचं आहे डू.
as a helping verb use करायचं आहे do आणि जर इथे he she it किंवा सिंग्युलर नंबर म्हणजे राम सीता किंवा एखाद्या व्यक्तीचं पुरुषाचं किंवा स्थळाचं नाव असेल तर त्या ठिकाणी यूज करायचं आहे डज मग या ठिकाणी आहे वी या ठिकाणी आपण यूज करणार डू डूच्या नंतर आपण वी जशाला तसा सब्जेक्ट पाहिजे आपल्याला डू वी वॉच मूवी अशा प्रकारे तुमचं सेंटेन्स कंप्लीट होते थर्ड नंबरला आहे यू यू लर्न इंग्लिश या सेंटेन्सला तुम्हाला करायचं आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स किंवा वर्बल क्वेश्चन मग या ठिकाणी काय करायचं आहे इथे जायचं इथे बघायचं इथे सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब दिलेले नाही आहे दोनच सेंटेन्स आपल्याकडे शिल्लक राहिले ते म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स मग सिंपल प्रेझेंट टेन्स आहे की सिंपल पास्ट टेन्स आहे सर्च करण्यासाठी इथे जायचं या ठिकाणी ईडी लागलेलं नाही आहे मेन वर्बला म्हणून मग इथे बघायचं व्ही वन आहे का व्ही टू आहे दिलेलं मेन वर्ब हे व्ही वन आहे त्यानंतर लगेचच इथे जायचं इथे बघायचं आय आहे वी आहे यू आहे का दे आहे चार जणांपैकी कोणता आहे बघायचं यू आहे म्हणजे आपण यूज करायचं आहे डू दोनच्या नंतर यू कशाला तसा त्यानंतर लर्न आणि इंग्लिश हे ऑब्जेक्ट कशाला तसं लिहायचं आणि क्वेश्चन मार्क द्यायचं चौथं सेंटेन्स आहे ही आस्क अ क्वेश्चन या सेंटेन्सला आपल्याला आता करायचं आहे वर्बल क्वेश्चन मध्ये कन्व्हर्टर बघायचं या दोघांच्या मध्ये हेल्पिंग वर्ब नाहीये म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स बघायचं नंतर इथे बघायचं ईडी आहे का नाहीये आस्क सेकंड फॉर्म ईडी आस्कड होतो आणि तो इथे दिलेलं नाहीये त्यामुळे इथे इथून सरळ लगेच जायचं आपल्याला हीच्या ठिकाणी इथे बघायचं आहे सब्जेक्टच्या ठिकाणी आहे ही म्हणजे आपल्याला बघायचं आहे ही शी इट आणि सिंग्युलर असेल तर डज यूज करायचं म्हणजे तुम्ही इथे यूज करणार डज त्यानंतर ही आता इथे व्ही वन घ्यायचं आहे या आस्कला यस लागून आहे तो व्ही वन आहे परंतु यस किंवा ई एस लागून आहे तो यस कट करायचा म्हणजे मग इथे करायचं आहे फक्त आस्क आणि अ क्वेश्चन आणि क्वेश्चन ठीक आहे तर अशा प्रकारे आपण जे काही आपल्याला सेंटेन्स दिलेला असेल ते आयडेंटिफाय करू शकतो आयडेंटिफाय केल्याच्या नंतर त्याला इंट्रोगेटिव्ह सुद्धा करू शकतो नेक्स्ट सेंटेन्स आहे कट्स वेजिटेबल्स या सेंटेन्सवर सुद्धा तुम्हाला जर इंट्रोगेटिव्ह किंवा वर्बल करायचं असेल तर बघायचं इथे हेल्पिंग वर्ब आहे का हेल्पिंग वर्ब दिलेलं जर नसेल तर इथून लगेच तिथे जायचं इथे बघायचं आहे ईडी से मेन वर्बला दिलेला आहे का तो नाही आहे इथे गेल्याच्या नंतर तुम्हाला समजेल काय यूज करायचं आहे डज यूज करायचं आहे डज शी कट आता कट का आला तर इथे बी वन हवा आहे आणि इथे यस यूज केलेला आहे तो आपल्याला कट करायचा आहे वेजिटेबल्स आणि क्वेश्चन मार्क दे आन्सर द क्वेश्चन या क्वेश्चनचा आपल्याला करायचा आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स हेल्पिंग वर्ब दिलेलं नाही आहे बघितलं आपण इथे ईडी पण लागलेलं नाही आहे इथून लगेचच गेलो इथे आला द दे तर आय वी यू आणि दे हे चौघ जण जर असतील तर आपल्याला यूज करायचं आहे डू डू दे आन्सर द क्वेश्चन आणि प्रश्नांतर चिन्ह प्रश्नार्थक चिन्ह हे कंपल्सरी आहे नेक्स्ट आहे राम गोज टू स्कूल
आता या ठिकाणी सिंगुलर नंबर आहे, सिंगुलर नंबर साठी पण बघायचं आहे आपल्याला, हेल्पिंग वर्ब नाहीये म्हणून बघितलं ईडी आहे का, ईडी पण नाहीये. नंतर इथे गेलो, इथे बघायचं आहे आपल्याला राम आहे, राम हे सिंगुलर नंबर आहे, सिंगुलर नंबर थर्ड पर्सन. तर मग यासाठी आपल्याला यूज करायचं आहे डज. आपण मगाशी दिलं होतं ही असेल, शी असेल, इट असेल किंवा सिंग्युलर नंबर असेल तर आपल्याला यूज करायचं आहे डज. तर इथे यूज करायचा डज राम. आता इथे ईएस लागलेला आहे, ईएस कट करायचा आहे. काय ईएस कट करायचं आहे बघा, इथे आपण डज घेतल्यामुळे इथला ईएस कमी होईल, तो होईल गो टू स्कूल आणि क्वेश्चन. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की इथे जो एस किंवा ईएस लागलेला आहे तो कट का होतो. तर जर इथे तुम्ही डू यूज करत असाल, डू आय प्ले क्रिकेट असा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे आणि त्या इंट्रोगेटिव्ह पासून अफर्मेटिव्ह सेंटेन्स तयार करायला सांगितलेलं असेल, तर त्या ठिकाणी काय करायचं असते की सब्जेक्ट घ्यायचा असते, त्यानंतर मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट. हे झालं तुमचं अफर्मेटिव्ह सेंटेन्स. मग इंट्रोगेटिव्ह पासून अफर्मेटिव्ह करताना डू आपण इथे कट करतो. डू का कट करतो, कारण डू हा आय आणि प्ले या दोघांच्या मध्ये असतो. आय डू प्ले क्रिकेट असं आपण बोलत नाही, आपण बोलतो आय प्ले क्रिकेट. आय डू प्ले क्रिकेटचा अर्थ होतो आय प्ले क्रिकेट. मग हा डू इथे इनविजिबल आहे. मग डज काय तुमचं ही असेल, शी असेल, इट असेल, हे जे सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टसाठी आपण या ठिकाणी डज यूज करतो. म्हणजे ही प्लेज क्रिकेट असं जर सेंटेन्स असेल तर इथे हिडन मध्ये काय असेल, डज असेल. मग त्या ठिकाणी सेंटेन्स असं होऊ शकते ही डज प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो. मग तेच आपल्याला या ठिकाणी कट करायचं असते इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. नेक्स्ट आपल्याला सेंटेन्स बघायचं आहे न्यू बुक्स असं सेंटेन्स आहे. हे सुद्धा आपल्याला माहित नाही सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे का इतर कोणत्या टेन्स मध्ये आहे. आयडेंटिफाय करायचं आहे तर बघायचे इथे हेल्पिंग वर्ब आहेत का, 24 हेल्पिंग वर्ब नाहीये. शी आणि बायच्या मधामध्ये हेल्पिंग वर्ब नाहीये म्हणजे दिलेलं सेंटेन्स हे एकतर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे किंवा सिंपल पास्ट टेन्स मध्ये. मग लगेच इथे सर्च करायचे क्रियापदाला ईडी लागलेला आहे का, ईडी लागलेला नाहीये. मग आपण सेकंड फॉर्म आहे का, बायचा सेकंड फॉर्म होतो बॉट, तो आहे का इथे दिलेला, नाहीये. म्हणजे मग इथून आपल्याला लक्षात आलं की हे दिलेलं सेंटेन्स सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे. परंतु आता डू लिहायचं की डज लिहायचं, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये दोन ऑप्शन आहेत डू आणि डज. मग ते लिहिण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे जायचं सब्जेक्टच्या ठिकाणी बघायचं आय वी यू दे, चौघ जण असतील तर डू, ही शी इट आणि सिंग्युलर नंबर असेल तर डज यूज करायचं. शी आहे, तुम्ही डज लिहू शकता इथे, डज शी बाय न्यू बुक्स आणि क्वेश्चन एक सेंटेन्स. राम अँड श्याम प्ले क्रिकेट. आता असं जर सेंटेन्स राहिला असेल तर या ठिकाणी राम आणि श्याम एकापेक्षा जास्त झाले, हा एक आणि हा एक मिळून किती झालेले आहेत, दोन जण झालेले. मग एकापेक्षा जास्त आहेत म्हणजे ते काय आहेत, एकतर वी आहेत किंवा दे आहेत.
म्हणजे ते या ठिकाणी एकतर वी यूज करणार नाहीतर दे यूज करणार. एकटा राम नाहीये किंवा एकटा श्याम नाहीये, मग तुम्हाला काय करायचं आहे, दोघं जण आहेत म्हणजे इथे यूज करायचं आहे दे करायचं आहे किंवा वी करायचं आहे. तर मग आपण यासाठी हेल्पिंग वर्ब काय यूज करणार, बघा इथे तुम्हाला यस जर दिलेला असेल तर हे एकच दर्शवतात, जर इथे यस दिलेलं नाही आहे तर इथे काय आहे हे दोघं जण आहे. मग दोघं जण आहे म्हणजे आपण काय करायचं इथे बघायचं, हेल्पिंग वर्ब आहे का नाही आहे, इथून इथे गेलो इथे बघितलं ईडी नाही आहे, इथे गेलो इथे बघायचं एकापेक्षा दोघं जण आहेत म्हणजे आय वी यू दे या चौकामध्ये ते मोडतात म्हणजे इथे होईल डू राम अँड श्याम प्ले क्रिकेट. अशा प्रकारे जर एकापेक्षा जास्त व्यक्ती दिलेले असतील त्यांना सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी इंटरोगेटिव्ह किंवा व्हर्बलमध्ये चेंज